फुरसुंगी वासियांची पाण्यासाठी सध्या भर उडामध्ये वणवण सुरू असून नगरसेवक होण्यासाठी मनपा निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झालेले गावातील इच्छुक नेते मात्र गायब झालेले दिसून येत असल्याने नागरिक आता संतप्त झालेत. पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या फुरसुंगी गावात सध्या ग्रामपंचायतीच्या जुन्या विहिरीवरून पाणी पुरवठा नळाद्वारे केला जातो तर 120 पाण्याचे टँकर बेकराई नगर परिसरात रोज दिले जात असल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात येते. तरीही नागरिक पाण्यासाठी वणवण करत आहेत. मग या 120 पाण्याच्या टँकरचं काय गौडबंगाल आहे असा सवाल नागरिकांकडून करण्यात येतोय. पाण्याच्या भीषण परिस्थितीला पुणे मनपाचा भोंगळ कारभार आणि गावपुढाऱ्यांचं दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप नागरिक करताना दिसताय. नमस्कार, आपण पाहत आहात स्टार महाराष्ट्र न्यूज. आज आम्ही आलो होतो फुरसुंगी या गावात आणि इथे पाण्याची एक मोठी समस्या आम्हाला दिसायला मिळाली. तर जाणून घेऊया इकडल्या लोकांकडनं की ही पाण्याची समस्या नेमकं आहे काय. आपलं नाव? गणेश कामटे. आमचं गाव साधारणतः 2017 साली महानगरपालिकेमध्ये घेतलं. जोपर्यंत ग्रामपंचायत होती तोपर्यंत दररोज पाणी पुरवठा हा सुरळीत होत होता. रोज दिवसाला सकाळी 1 तास पाणी यायचं, गुरुवारी परत दुपारचं पण पाणी यायचं. पण ज्यानंतर महानगरपालिकेमध्ये गाव घेतलं त्यानंतर कर्मचारी तीच, सगळी यंत्रणा तीच, पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीसुद्धा त्याच. हे सगळं असताना महानगरपालिकेचे 120 टँकर कचरा डेपोच्या बदल्यामध्ये महानगरपालिका आम्हाला द्यायची. कचरा डेपो बाधित गाव असल्यामुळं फुरसुंगी गावाला साधारणतः 30-35 टँकर यायचे आणि बेकराई नगरसाठी साधारणतः 85-90 टँकर असे 120 टँकर गावासाठी महानगरपालिकेने दिलेले आहेत. पण महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतरनं पाणी पुरवठा एवढा बिघडला, कर्मचारी तेच असतानासुद्धा आज 8-8 दिवसानंतरनं एकदा पाणी येतं आहे. आता तुम्ही पाहिलं असेल की कॅनल फुलवरून चाललेलं आहे, गावचं तळंसुद्धा भरलेलं आहे, विहिरी भरलेल्या आहेत. सगळं हे झालेलं असतानासुद्धा रोज पाणी येत नाही, पूर्णपणे म्हणजे पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे या ठिकाणचा. हे आपण पाहिलं होतं. आपल्याला दिसतंय की एवढं पाणी आहे आणि पाण्याची कमतरता नाही आहे, तर मग घरापर्यंत हे पाणी पोचत का नाही? काय झालंय मॅडम की आपण या महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज आमच्या फुरसुंगीच्या पाण्याची व्यवस्था जी काय आत्ता तुम्ही या माध्यमातून दाखवणार आहात त्यामध्ये तुम्ही आज हे पाणी फुरसुंगीमध्ये भरपूर असतानासुद्धा जी महानगरपालिकेची यंत्रणा आहे म्हणजे वितरण व्यवस्था ती नीट नाही आहे. कारण महापालिकेच्या आयुक्तांची किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्यांची, शासकीय अधिकाऱ्यांची 3-3 वर्षानंतर त्या ठिकाणची बदली होते. परंतु आमचे जे काही कर्मचारी आहेत गावामधले त्या कर्मचाऱ्यांचे 7-7 वर्षाने एकाच ठिकाणी त्यांची नेमणूक झालेली आहे आणि त्यांना पूर्ण व्यवस्था माहीत असल्यामुळे त्यांना ठेवलं होतं. परंतु त्या संधीचा ते लाभ घेत आहेत. जर पुणे महानगरपालिका एवढी मोठ्या बजेटची, त्यांच्याकडं खूप मोठे पैसे आहेत, त्यांच्याकडं यंत्रणा खूप मोठी आहे, त्यांच्याकडे अधिकारी वर्ग भरपूर मोठा आहे, मग त्यांचं नियोजन जर ढिसाळ असेल आणि पाणी भरपूर जर प्रसंगीत असेल तर मग पाणी न मिळण्यामागचं कारण हे पुणे महानगरपालिका आहे. कारण पुणे महापालिकेचे कर्मचारी येत नाही, त्यांची वितरण व्यवस्था नीट नाही आहे, त्यांना सातत्याने फोन करणे, पाणी सोडायला लावणे, त्यांनी तक्रारी ऐकणे, त्यांना फोन लावले तो त्यांनी उचलले नाही, उचलला तर उद्धट उत्तरं देणे, म्हणजे एक आमचे उपकार करत नाही, पगार घेतात महानगरपालिकेचा, पाणी गावचं आणि आम्ही टॅक्स भरतोय पाण्याचा महापालिकेचा. पाण्याची यंत्रणा आमच्या गावचीच आहे, गावच्याच विहिरीचं पाणी आहे. फक्त कचरा डेपोच्या माध्यमातून ॲडिशनल जे काय आम्हाला टँकर मिळतात ना, ते टँकर 30 टँकर आमच्या गावामध्ये मिळतात. 30 टँकर जर रोजची मिळत असतील तर 3 लाख लिटर पाणी मिळते. हे 3 लाख लिटर पाणी जर त्यांनी व्यवस्थितपणे वितरण जर केलं तर गावभागामध्ये सुद्धा जरी एरिया आमचे सरासरी 30-35 एरिया जरी असतील, आळ्या वाड्या वस्त्या, तर त्या प्रत्येक भागामध्ये पाणी दररोज दिवसाडसुद्धा गेलं पाहिजे. फक्त पाण्याच्या टँकरचं वितरण ह्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नीट केलं पाहिजे. ठीक आहे, आता महापालिका आमच्या गावातून आता कमी झालेली, उद्या नगरपालिका नाही, मी तुम्हाला सांगतो नगरपालिका झाल्याच्यानंतर 100% सर्रास ग्रामपंचायतसारखं या नागरिकांना दिवसाड तरी पाणी द्यायची व्यवस्था आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या मार्फत करणार आहोत. आपलं नाव काय आणि आपण याच गावाचे राहणारे आहात? माझं नाव विकास उत्तमराव काराळे, कायम रहिवासी खंडोबामध्ये. किती वर्ष झाले आपल्याला आपण या गावात आहात? काय जन्म घेतलं आहे. तर मग आधी पाण्याची समस्या नव्हती आणि आता आढळते आहे पाण्याची समस्या, आणि याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि काय बदल घडले आणि काय बदल पुढे घडायला पाहिजे? समस्या म्हणजे जेव्हा आमची ग्रामपंचायत होती तेव्हा पाणी आम्हाला रोज मिळत होते आणि जेव्हा गाव कॉर्पोरेशनमध्ये गेलं त्यानंतर पाणी आयुष्य संपलं, म्हणजे 8-8 दिवस पाणी येत नाही, 17 मे तर 15 दिवसांनी पाणी यायचे एक दिवस, म्हणजे महिन्यातून 2 दिवस पाणी आलेलं आहे. अच्छा. आणि आता तर 6-7 दिवस पाणी येत नाही. मग एवढं जर पाण्याची कमतरता आहे तर त्याच्यामुळे काय त्रास नागरिकांना होत आहे इकडल्या? नागरिकांचा त्रास भयंकर होतोय, पण त्याची दखल घेणार कोणीच नाही येत.
याच्यावर काही तक्रारी आधी झाले आहे? तक्रारी भयंकर झालं. पहिले काय व्हायचं, ग्रामपंचायत असल्यामुळे मला फोन केला की पाणी यायचं. अच्छा. आता सांगायचं कोणाला, ऐकायचं कोण नाही. कॉर्पोरेशन कोण नसतं, कोणी ऐकून घेत नाही. मग याच्यावर तुम्हाला काय वाटतं की काय असं केलं पाहिजे महानगरपालिकेने? आता जे नेटेस घेतात ते लकडाय पाहिजे ना, ते माणसं रक्त जनावर येतात. अच्छा. त्यांचं काय मी की आपण माणसं लग्न त्यांनी इथून लावावा, महिनाभर इथं प्रसिद्धी वास्तव करावं, काही प्रसिद्धी बघावं अधिकारण त्या. एकीकडे नागरिक कोट्यवधी रुपयांचा टॅक्स पुणे मनपाला भरत आहेत, तर उरुळदेवाच्या कचरा डेपोमध्ये स्थानिक बोरवेल, विहिरी यांचे जलप्रवाह प्रदूषित झालेले आहेत आणि त्यामुळे स्वच्छ पाण्यासाठी नागरिकांना टँकरसाठी हजारो रुपये मोजावे लागत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. स्थानिक टँकर माफिया अनधिकृतपणे नव्या कॅनॉलमधील पाणी चोरून गंगानगर, वेगराई नगर, तुकाई दर्शन आणि फुरसुंगी परिसरातील सोसायट्यांमध्ये विकत आहेत आणि लाखो रुपये कमवत आहेत. यातीलच काही टँकर माफिया मंडळ यांनी त्यांचे नातलं पुणे मनपाच्या निवडणुकांकडे डोळे लावून बसले आहेत. किरकोळ सामाजिक उपक्रम, भजन कीर्तन, शिबिरे आयोजित करून मतदारांना प्रभावित करण्यापेक्षा पाण्यासारख्या भीषण ज्वलंत प्रश्नावर गाव पुढार आणि स्थानिक स्वयंघोषित नेत्यांनी काम करावे. पुणे मनपाने तातडीने पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी जलवाहिन्या टाकाव्यात, पाण्याच्या टँकरचा चाललेला भ्रष्ट कारभार थांबवा अशी मागणी नागरिकांनी एकमुखाने केली आहे. रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज, फुरसुंगी.